लोकसभा निवडणुकीत माझ्या विजयासाठी तुम्ही घेतलेले कष्ट मी आयुष्यभर विसरणार नाही. आता मिळालेल्या मतदानाचा सकारात्मक विचार करून आपण विधानसभा निवडणुकीच्या तयारीला लागूया. पनवेलमधून आमदार प्रशांत ठाकूर आणि उरणमधून आमदार महेश बालदी यांचा विजय निश्चित असल्याचे मावळ लोकसभा मतदारसंघाचे सलग 3 वेळा विक्रमी मताधिक्याने निवडून आलेले लोकप्रिय खासदार श्रीरंग बारणे यांनी पनवेल येथे रविवारी आपल्या भव्य नागरी सत्कार सोहळ्यात बोलताना सांगितले. पनवेल शहरातील आद्य क्रांतीवीर वासुदेव बळवंत फडके नाट्यगृहात माजी खासदार लोकनेते रामशेठ ठाकूर यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या या सोहळ्यास आमदार प्रशांत ठाकूर, आमदार महेश बालदी, कोकण पदवीधर मतदारसंघाचे उमेदवार आमदार निरंजन डावखरे, भाजप उत्तर रायगड अध्यक्ष अविनाश कोळी, भाजप तालुका अध्यक्ष अरुण शेठ भगत, माजी म्हाडाचे अध्यक्ष बाळासाहेब पाटील, माजी महापौर डॉक्टर कविता चौतमोल, माजी सभागृह नेते परेश ठाकूर, माजी नगरसेवक नितीन पाटील, अनिल भगत, प्रवीण पाटील, रवी म्हात्रे, प्रकाश बेनेदार, मयुरेश नेटकर, रवींद्र जोशी, वाय टी देशमुख, शिवसेनेचे रामदास शेवाळे, राष्ट्रवादीचे शिवदास कांबळे व RPI मनसे व शिवसेनेचे पदाधिकारी उपस्थित होते. यावेळी खासदार श्रीरंग बारणे यांनी बोलताना या निवडणुकीत लोकनेते रामशेठ ठाकूर यांचे आशीर्वाद व आमदार प्रशांत ठाकूर, परेश ठाकूर यांचे सहकार्य मिळाले आहे. त्यांनी केलेल्या मागण्या पूर्ण करण्यासाठी आपण प्रयत्न करणार असल्याचे सांगताना कोकण पदवीधर मतदारसंघात निरंजन डावखरे यांना मतदान करण्याचे आवाहनही त्यांनी केले. आपल्याला या मतदारसंघातील प्रशांतजींनी सांगितल्याप्रमाणे नागरी उड्डाण मंत्रालयाकडे असणारे प्रश्न दीपा पाटलांच्या नावाच्या संदर्भामध्ये असतील, या ठिकाणी प्रशिक्षण केंद्र उभं करण्याच्या संदर्भामध्ये असेल, आपण पाठपुरावा करून मी खात्रीलायक सांगतो या मंत्रालयाकडून आपल्याला नक्की सकारात्मक मदत मिळालं. कारण हे सगळा विचार करता देशामध्ये एक सकारात्मक सरकार या ठिकाणी आलेलं आहे आणि म्हणून मुरली मोहोळ असतील, राम नायडू असतील यांच्या माध्यमातून ते आपल्याला काम नक्कीच करता येईल. सिडकोचे अनेक प्रश्न आहेत ज्याचा उल्लेख रामशेठनी केला आहे, प्रशांत शेट्टी देखील केला आहे. आपल्याला सिडको असेल, JNPT असेल, या संदर्भामध्ये या परिसरातील शेतकऱ्यांना भूमिपुत्रांना न्याय देण्याची भूमिका असेल. त्याचबरोबर गेले अनेक वर्ष जो रखडलेले प्रश्न असेल ते मार्गी लावण्याच्या संदर्भामध्ये आपण प्रयत्न करूया. मी निवडणुकीच्या माध्यमातून या पनवेलच्या परिसरातील नागरिकांना शब्द दिला होता की शास्तीकर्त प्रॉपर्टी टॅक्सच्या बाबतीमध्ये माननीय मुख्यमंत्र्यांकडे बसून या परिसरातील, आता मला तर निवडणूक लढवायची नाही, म्हणजे निवडणुकीला 5 वर्षांनी सामोरं जायचं, आता लगेच निवडणूक नाही, परंतु खात्रीलायक सांगतो की प्रॉपर्टी टॅक्सच्या बाबतीमध्ये जे दिलेले आश्वासन माननीय मुख्यमंत्र्यांकडे बसून आपण पनवेलकरांना तो न्याय देण्याची भूमिका विधानसभेच्या निवडणुकीच्या नक्कीच घेऊ, एवढं मात्र मी प्रामुख्यानं सांगतो. पाण्याच्या प्रश्नाच्या संदर्भामध्ये माननीय आमदारांनी उल्लेख केला, त्या बाबतीमध्ये देखील एक चांगल्या प्रकारचा सकारात्मक निर्णय गेल्या अनेक वर्षापासून घेतला. एखादं चांगलं काम करत असताना त्याला उशीर लागतो खरंच, आणि पाणीपुरवठ्याच्या संदर्भामध्ये एक चांगल्या प्रकारचं काम आमदारांच्या माध्यमातून झालेले आणि या परिसरातील नागरिकांना पाण्याची सुविधा देण्याच्या संदर्भामध्ये आपण प्रयत्न करू. रेल्वेच्या संदर्भात खास करून पनवेला रेल्वे स्टेशनच्या बाबतीमध्ये आपण एक चांगल्या प्रकारचं मॉडेल स्टेशनच्या बाबतीमध्ये आपण त्याचं स्टेशन बनवलेलं आहे आणि त्या बाबतीमध्ये येत्या काही दिवसामध्ये ते पनवेल रेल्वे स्टेशन या राज्यातलं एक नंबरचं चांगलं रेल्वे स्टेशन करण्याच्या संदर्भात मी स्वतः पाठपुरावा करतो. आपण देखील आमदार म्हणून आपल्याला सिडकोकडून काही जागा त्या संदर्भामध्ये घ्यायची आणि म्हणून राज्य सरकारकडून ती जागा प्राप्त झाल्यानंतर रेल्वेने त्याचा प्लॅन केलेला आहे आणि आपल्याला एक चांगल्या प्रकारचं काम करायचं. या सोहळ्याच्या अध्यक्षपदावरून बोलताना लोकनेते रामशेठ ठाकूर यांनी आपण कोठे कमी पडलो याचा अभ्यास करायचा आणि संरक्षणात्मक भूमिका न घेता आक्रमक भूमिका घ्यायची आहे. इथले प्रश्न घेऊन लोकांच्या जाऊ म्हणजे लोक आपल्या बरोबर येतील. स्टेजवर भाषण करण्यापेक्षा गावागावात जाऊन त्यांचे प्रश्न सोडवूया, विरोधकांना त्यांची जागा दाखवून देऊ असे सांगून त्यांनी खासदार श्रीरंग बारणे त्यांच्या कार्याचे कौतुक. आपल्या अंगावर एखादा डाव चुकली आपण कबड्डीची खेळी करतो, जातो 2-4 लोक मारण्याकरता जातो आणि कधी आपला पाय पकडला जातो आणि एखाद्या वेळेला आपला गडीबाद होतो.
पण त्याच्यामुळे दुसरी पुन्हा ज्याला चढाई आपण करणार त्याला एकाच्या जे तीन आपण त्यातले आउट करू शकतो. तर अशा पद्धतीने आपल्याला या याच्यामध्ये पुढे जाऊन काम करायचं आहे. मला खात्री आहे आपले सगळे नेते म्हणजे केंद्रातले असतील किंवा राज्यातले आपले असतील, शिंदे साहेब, फडणवीस साहेब, अजितदादा आणि त्यांचे सर्व सहकारी, तर ह्या सर्वांनी अतिशय चांगलं काम केलं. धाडसाच्या सुरू आहेत आणि बारणे साहेबांचं त्यांच्या याच्यामध्ये जे स्थान आहे ते अतिशय महत्त्वाचं आहे. नवीन नाहीत आपले खासदार, जुने झालेत सर्व डावपेच, सर्वांचे त्यांना माहिती आहेत. साहेब आपल्याकडनं आपण मागं आपण गेलो होतो एकदा ओएनजीसीमध्ये जे एन पी टीमध्ये मिटिंग घेतली होती, शिडको आपण तयारी करतोय. तर या सगळ्या याच्यामध्ये आपले प्रश्न सोडवण्याकरता फक्त ही महायुतीच नक्की आपलं भविष्य घडवू शकतं. हा आत्मविश्वास लोकांच्यामध्ये जमा करण्याकरता आणि त्यांना आपली माणसं आहेत असं घरातली माणसं आहेत असं लोकांना वाटण्याकरता आपण त्यात जायला पाहिजे आहे. बरणे साहेब, मी सगळ्या गोष्टीचे आपल्याला बोलणार नाही, पण तुमचं काम अतिशय चांगलं आहे. आम्ही तुमचे सहकारी आहोत, आम्ही तुम्हाला ही कामं करण्याचे प्रश्न तुमच्या मग रेटा लावू जे काय राहिले असेल ते कामांच्या दृष्टीनं, आणि तुम्ही सुद्धा त्यात नक्कीच आम्हाला फार चांगल्या अर्थ हे प्रश्न सोडवाल याची मला खात्री वाटते. आणि म्हणून बारणे साहेबांचा जे जय करत, महायुतीचा जे जय करत आपण गावात जाऊया आणि एकंदरीत पुढल्या विधानसभेची लोक आता विरोधक जे आहेत ते आपल्याला पाण्यात वाहतायत, नाही आता आम्ही जिंकणार सांगतायत, कसे जिंकतील ते त्याच्या दृष्टीने त्यांची जागा त्यांना दाखवूया. आमदार प्रशांत ठाकूर यांनी प्रास्ताविक करताना सांगितले की महायुतीतल्या सर्व पक्षांचे पदाधिकारी कार्यकर्ते ज्यांनी या निवडणुकीमध्ये आप्पांचा विजय साध्य करण्यासाठी ज्यांनी मेहनत घेतली अशा सर्व कार्यकर्त्यांचे मनापासून अभिनंदन करतो. त्यांनी नवी मुंबई विमानतळ नामांतराचा प्रश्न, सिडकोतील प्रकल्पग्रस्तांचे प्रलंबित प्रश्न, विमानतळामुळे येणारे प्रकल्प व त्यावर आधारित प्रशिक्षण येथील प्रकल्पग्रस्तांना देणे, पाण्याचा प्रश्न सोडविण्यासाठी केंद्राकडून मिळणारा निधी, पनवेल रेल्वे स्टेशनच्या प्रश्नाकडे त्यांनी यावेळी खासदार अप्पा बारणे यांचे लक्ष वेधले. व्यक्तिशः मी अप्पांना या ठिकाणी या व्यासपीठावरून 5 वर्षांपूर्वी म्हणालो होतो, जेव्हा मागच्या वेळेला 2019 मध्ये अप्पा निवडून आले होते त्यावेळेला मी अप्पांना म्हणालो होतो की अप्पा पुढच्या वेळेला चिंचवड मतदारसंघापेक्षा किमान एक तरी मताची आघाडी जास्त घेऊ. पण थोडासा आपण काही अंशी म्हणूया पनवेलचे कार्यकर्ते जे या ठिकाणी आहेत, काही अंशी आपल्याला त्याच्यामध्ये यश आलेलं नाही, पण तरीसुद्धा साधारणतः 31,000 मतांची आघाडी ही पनवेल विधानसभा मतदारसंघातून आपण मिळवली, जी सर्व कार्यकर्त्यांचं त्याबद्दल मनापासून अभिनंदन करतो. वेगवेगळ्या पद्धतीनं समाजाच्या पुढे आपण केवळ निवडणुकांच्या वेळेला नाही तर निवडणुकांच्या व्यतिरिक्त देखील आपण लोकांच्या मध्ये जात असतो, लोकांच्या समस्या सोडवण्याचा प्रयत्न करत असतो. या मतदारसंघाचे खासदार म्हणून आप्पांनी गेल्या 5 वर्षामध्ये आणि म्हणूया गेल्या 10 वर्षामध्ये सातत्यानं या मतदारसंघाचे विषय हे हिरिहिरीनं त्या संसदेमध्ये लोकसभेमध्ये मांडलेले आहेत. वेगवेगळ्या वेळेला त्या त्या मतदार तालुक्यांमध्ये जिथे कुठे अडचणी निर्माण झाल्या, कुठल्या पद्धतीचा संघर्ष निर्माण झाला, तर त्या संघर्षाच्या बाबतीमध्ये लोकांना दिलासा देण्यासाठी आप्पांनी सातत्यानं पुढाकार घेतला आहे. मग केंद्र सरकार असू द्या, राज्य सरकार असू द्या, त्या त्या ठिकाणी ज्यांचा प्रश्न आहे तो सोडवण्याच्यासाठी त्यांना सोबत घेऊन मंत्र्यांच्या भेटी घेणं, अधिकाऱ्यांच्या भेटी घेणं यासाठी आप्पांनी पुढाकार घेतलेला आहे. आणि या मतदारसंघाचा विकास जोमानं झाला पाहिजे याच्यासाठी आप्पांनी सातत्यानं पाठपुरावा केलेला आहे. अशा वेळेला या मतदारसंघाला या ठिकाणी आप्पांनी केलेल्या सेवेची जाण आहे आणि म्हणूनच आप्पांचा या मावळ मतदारसंघातून प्रचंड बहुमताने विजय झाला आहे. मी आप्पांचं त्याबद्दल पुन्हा एकदा मनापासून या ठिकाणी अभिनंदन करतो. आमदार महेश बालदी यांनी बोलताना सांगितले की आप्पा आपल्या या सर्व कार्यकर्त्यांनी मेहनत केली आणि आम्ही जो शब्द दिला तो पाळला, तुम्ही तिसऱ्यांदा खासदार झालेत, आमच्या सर्वांची कॉलर साईड झालेली, त्याकरता सर्वप्रथम मनपूर्वक तुमचं अभिनंदन. आप्पा उरण आणि पनवेलला आपण केंद्राकडून तेवढं मिळून आणलं तेवढं फार कमी ठिकाणी आलं असेल असे सांगून त्यांनी विधानसभेला मोठ्या मताधिक्याने आपणच निवडून येणार अशी खात्री व्यक्त केली. आप्पा आपल्या निवडीने या सर्व कार्यकर्त्यांनी मेहनत केली आणि आम्ही जो शब्द दिला होता तो पाळला, तुम्ही तिसऱ्यांदा खासदार झालेत, आमच्या सर्वांची कॉलर टाईट झाली, याच्याकरता सर्वप्रथम मनपूर्वक तुमचं अभिनंदन आणि आभार.
आम्ही जेव्हा टी व्हीवर बातम्या बघत होतो ते वागिरे पाटील कोण होते त्यांची उमेदवारी ज्या दिवशी उद्धव ठाकरेजींनी उरणला जाहीर केली तेव्हापासून की आम्ही उरणला 50,000 आघाडी घेणार 25,000 घेणार. आता स्वाभाविक आहे अंकगणित तेच सांगत होतं, याच्यात काही शंका नव्हती की विवेक गेल्या वेळेला माझ्या विरुद्ध लढलेले विवेकानंद पाटील आणि मनोहर भोईर यांची जर बेरीज केली तर ती 1,64,000 होत होती. आणि आपण महायुती ही एकटी लढत होती म्हणजे त्या मानाने कंपॅरेटिव्हली पनवेलला शिवसेना शिंदे गट हा मोठा होता आपल्याकडे कमी होता. पण बातम्या ऐकल्यानंतर मी काय आणि माऊली दोघंही ते समोर आहेत दोघंही चर्चा करत हो हे कसं म्हणतायत, म्हटलं बोलून द्या काय अडचण आहे, आपण बूथवाईज काम करतोय आपल्याला आपली खात्री होती. या आणि इथले एक पनवेलचे विरोधी पक्ष ते हल्ली तिकडे फिरत आहेत, तिकूडचे आधीचे उमेदवार फिरत आहेत, त्या सगळ्यांची आपसमध्ये स्पर्धा होती, दोघांनी मिळून खर्चही केला, पनवेलला भागत नाही म्हणून उरणला यावं अशी काही जणांची मानसिकता आहे, तेही प्रिन्स तिथे होते, त्या सगळ्यांची मिळून ताकद ही आपल्याला 13,000 मतांनी उरण मतदारसंघात मागे ठेवायची झाली. त्याच्यामध्ये किती नेरेटिव्ह चालले ते मी तुम्हाला सांगायची गरज नाही. त्याच्यामुळे यंदाचं नॅरेटिव्ह वेगळं होतं, कोणाला संविधानाची सांगितलेलं कोणाला मुस्लिम मतांचं होतं हे होतं का तर 100% होतं, पण आता तीच लोकं येऊन आपल्याला सांगतायत की आता ते चालणार नाही आता ते होणार नाही. त्याच्यामुळे मी तुम्हाला खात्रीपूर्वक सांगतो की महेश बालदी 20,000 कमी मतांनी निवडून येत नाही याच्याबद्दल निश्चिंत राहा. आणि त्यांचे कोण इथले प्रिन्स येऊन द्या नाही तर मनोहर भोईर येऊन द्या, महाविकास आघाडी येऊन द्या, कारण उद्धव ठाकरेंनी शुभारंभ मावळ विधान लोकसभेचा उरणून केला होता आणि गेल्या वेळेला सांगता सभा मनोहर भोईरांकरता केली होती, दोन्ही ठिकाणी त्यांचा पराभव झाला, यंदाही निश्चित पराभव करू याच्यामध्ये शंका नाही. यावेळी कोकण पदवीधर मतदारसंघाचे उमेदवार आमदार निरंजन डावखरे यांनी बोलताना महायुतीला लोकसभेला जरी अपेक्षित यश भेटले नाही तरीही महायुतीला कार्यकर्ता हा कोठेही खचला नाही आणि त्याच अनुषंगाने येणाऱ्या 26 तारखेला आपली पदवीधर मतदारसंघाची निवडणूक आहे. 26 तारखेला पाऊसही भरपूर असेल आणि त्याच्यामुळे या सगळ्या गोष्टी लक्षात घेऊन आपल्याला आपल्या मतदारांपर्यंत पोहोचून त्याचं मतदान निश्चित करून त्यांचं मतदानाचं नियोजन आणि वेळ ठरवून आपल्या सगळ्यांनी या पद्धतीचे नियोजन 26 तारखेला करावं अशी विनंती निरंजन डावखरे यांनी केली. आत्ताच आपली नुकतच लोकसभेची निवडणूक पार पडले आणि त्याच्यामुळे मतदान म्हटलं की आपल्या डोळ्यासमोर ईव्हीएमची मशीन येते आणि त्याच्यामुळे मतदाराच्या लक्षात एकच असतं की आपल्याला बटन दाबून मतदान करायचं आहे, तर त्याला सांगायचं की यावेळेस बॅलेट पेपर आहे आणि बॅलेट पेपरच्या माध्यमाने त्याला मतदान करायचं आहे. बॅलेट पेपरवर डावखरे निरंजन वसन असं नाव लिहिलेलं असेल, त्या नावासमोर माझा फोटो असेल आणि फोटोच्या बाजूला जो रिकामा कॉलम आहे त्या तिकडे आपल्याला एक काढून मतदान करायचं आहे असं त्या मतदाराला आवाहन करायचं आहे. ते एक काढताना मराठीतला एक काढू नये हेही त्याला आवर्जून सांगायचं आहे, कारण मराठीतला एक काढला तर ते 9 आहे अशी आर्ग्युमेंट होऊ शकते आणि आपलं मतदान बाद होऊ शकतं. इंग्रजीतला एक काढला तर तो 7 आहे म्हणूनही आर्ग्युमेंट होऊ शकते आणि आपलं मतदान बाद होऊ शकतं. त्याच्यामुळे डावखरे निरंजन वसंत या नावासमोर फक्त एक सिंगल स्टँडिंग लाईन अशी आपण मतदानाच्या संदर्भातली माहिती ही मतदाराला द्यायची आहे. मतदान करताना आवर्जून आपल्याला त्याला सांगायचं आहे की मतदान केंद्रावरती उपलब्ध असलेला स्केचपेन किंवा मार्कर हाच वापरायचा आहे आणि त्याच्यानेच मतदान करायचं आहे. आता आपल्याला कल्पना आहे स्केचपेन किंवा मार्कर ज्यावेळेस आपण वापरतो त्याची शाही ओली असते आणि त्याच्यामुळे मतपत्रिका जी आपल्याला भेटेल ती मतपत्रिका डावखरे निरंजन वसंत या नावासमोर एक टाकल्यानंतर आपल्याला उभी फोल्ड करायची आहे आणि उभी फोल्ड यासाठी करायचं आहे की समजा ती शाही उली असेल आणि त्याचं इम्प्रेशन यायचं असेल तर ते नावावर येईल, जर ती आडवी फोल्ड केली तर खालच्या नावावर ती इम्प्रेशन जाऊ शकते आणि त्याच्यामुळेही आपलं मतदान बाद होऊ शकतं. 26 तारखेला पाऊसही भरपूर असेल आणि त्याच्यामुळे या सगळ्या गोष्टी लक्षात घेऊन आपल्याला आपल्या मतदारांपर्यंत पोहोचून त्याचं मतदान निश्चित करून त्याचं मतदानाचं नियोजन आणि वेळ हे ठरवून आपण सगळ्यांनी या पद्धतीचं नियोजन 26 तारखेला करावं अशी आपल्या सर्वांना विनंती आणि आपल्या माध्यमाने सर्व मतदारांना पण आवाहन व्हावं अशी विनंती करतो की डावखरे निरंजन वसंत या नावासमोर त्यांचं प्रथम पसंतीचं मत देऊन या मतदारसंघामध्ये भारतीय जनता पार्टी महायुतीच्या उमेदवारालाच मोठं यश भेटावं.